हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। टुडे आई एम वेरी हैप्पी बिकॉज आई एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू टॉपिक ऑफ डिटर्मिनेंट एंड मैट्रिसेस। वी ऑलरेडी डिवाइड दिस चैप्टर इन टू पार्ट्स। पार्ट वन डिटर्मिनेंट एंड पार्ट टू इज व्हाट मैट्रिसेस। डिटर्मिनेंट पार्ट वन वी फिनिश ऑल थिंग्स, ऑल सिक्स टॉपिक्स एंड एक्सरसाइज बिलोंग्स टू दैट टॉपिक। 4.3 पर्यंतचे एक्सरसाइज सुद्धा आपण त्याच्या कंप्लीट केले आहे। मग मित्रांनो, आता आपण पार्ट सेकंड डिटर्मिनेंट एंड मैट्रिसेसमधला जो पार्ट सेकंड आहे मैट्रिसेसचा तो सुरू करणार आहे। आता मैट्रिक्स एंड डिटर्मिनेंट काय, जर तुम्ही असे नंबर्स घेतले आणि त्याला अशा वर्टिकल दोन लाईनमध्ये जर का ठेवलं आणि असा प्रोडक्ट घेतला ओके, तर इथे येणारी जी व्हॅल्यू आहे ही डिटर्मिनेंटची व्हॅल्यू आहे आणि याला डिटर्मिनेंट म्हणतात आणि इट इज नोन एज व्हॉट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनेंट। बट फ्रेंड्स, सेम नंबर्स घेतले तुम्ही आणि त्याला अशा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवलं, आता ब्रॅकेटची स्टाईल बदलली, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ते नंबर अरेंज केले, यांना रोज म्हणायचं, याला रो वन, रो टू, कॉलम वन आणि कॉलम टू म्हणायचं। पण याला एक दुसरं नाव आलं, ते म्हणजे मॅट्रिक्स, आणि याची व्हॅल्यू तुम्ही काढू शकणार नाही, याला असं सॉल्व करता येत नाही। हा मेन फरक झाला डिटर्मिनेंट अँड मॅट्रिक्समधला। तुम्ही जर बघितलं एरोप्लॅनला तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे किंवा एरोप्लॅनला तुम्हाला उडवायचं आहे, चालवायचं आहे, तर त्यावेळेस हजारो गोष्टींची पॅरामीटर्स लागतात आणि हे पॅरामीटर्स जे ते मॅट्रिसेसच्या फॉर्मेटमध्ये लिहिलेले असतात। फ्रेंड्स, एक महत्त्वाची गोष्ट अजून अशी की ज्यावेळेस तुम्ही सॅटेलाईट लॉन्च कराल, रॉकेट लॉन्चिंग कराल, त्यावेळेस लाखो पॅरामीटर एका वेळेस डिटर्मिन करावं लागतात, तिथे सुद्धा मॅट्रिसेसचा उपयोग होतो। म्हणजे ही पोझिशन टेम्परेचरनी, ही हाईटनी, ही अल्टिट्यूडनी, ही पेट्रोलच्या फ्युएलच्या पोझिशननी, अशा हजारो गोष्टी एकाच वेळेस लक्ष ठेवाव्या लागतात। मग ते माणसाचं काम नाही, मशीनचं काम आहे, आणि त्या अशा रोज अँड कॉलम्समध्ये तुम्हाला विशिष्ट प्रकारे ठेवाव्या लागतात आणि त्यालाच म्हणतात मॅट्रिक्स। मग जेवढे रो असले ना, इथे टू रो आहे आणि टू कॉलम आहे, म्हणून सो इट इज नोन एज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू बाय ट्रू, टू बाय टूचे मॅट्रिक्स म्हणतात। मग असं टू बाय थ्रीचं पण असू शकतं, ते देर आर टू रोज अँड थ्री कॉलम्स, टू बाय थ्री। मात्र टू बाय थ्री असं डिटर्मिनेंटने असू शकत, डिटर्मिनेंट नेहमी स्क्वेअर फॉर्ममध्ये असेल, म्हणजे टू बाय टूचं असेल, थ्री बाय थ्रीचं असेल। परंतु टू बाय थ्रीचं डिटर्मिनेंट राहू शकत नाही, मॅट्रिक्स मात्र राहू शकतो। आणि मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलम जर का सेम असले त्याला मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री बाय थ्री, टू बाय थ्री, म्हणजे तो स्क्वेअर टाईप काम करतो ना, त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात ओके। फ्रेंड्स, असे मॅट्रिक्सचे खूप सारे प्रकार पण आहेत, त्या प्रकारांची पूर्ण लिस्ट पण आपण तयार करून टाकलेली टाईप्स ऑफ मॅट्रिसेसमध्ये ओके, ते पण आपण शिकणार आहे मित्रांनो। हे सर्वात महत्त्वाचं आहे आता जे चालू होतं आहे ते ओके। डिटर्मिनेंटला तरी तुम्हाला थोडाफार बेस दावीत होता, मॅट्रिसेस हा नवीन कन्सेप्ट आहे। तुम्ही जर म्हटलं तर जवळपास 17 तुम्ही जर पाहिलं तर 15 प्रकाराचे मॅट्रिक्स चे टाईप्समधल्या गोष्टी शिकायच्या आहे आणि मॅट्रिक्सचा अल्जेब्रासुद्धा आपल्याला शिकायचा आहे, अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेसुद्धा शिकायचा आहे ओके। फ्रेंड्स, तर मग हा झाला सिलेबस, यामध्ये आपल्याला 3 पॉईंट शिकायचे, परंतु खऱ्या अर्थाने 3 पॉईंट्स खूप लेंदी आहे। मात्र आज आहे ना आपले टाईप्स ऑफ मॅट्रायसेस आपण कवर करून टाकणार आहे, कारण खूप मोठा सिलेबस आहे ओके। मग त्या मॅट्रिसेसबद्दल थोडंसं, जो पहिला टॉपिक होता आपला 7 नंबरचा
त्याचं नाव काय? इंट्रोडक्शन टू मॅट्रायसेस. मग मॅट्रायसेसचं इंट्रोडक्शन आपल्याला करायचंय. ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हाऊ कॅन वी इंट्रोड्यूस द मॅट्रायसेस. ओके, 7 नंबरचा टॉपिक आपण घेणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती असायला हवं, वेळ वाया जाऊ नये म्हणून थेरॉटिकल टॉपिक आहे. मी ऑलरेडी नोट्स तयार करून ठेवलेले आहे. द थेअरी ऑफ मॅट्रायसेस वॉज डेव्हलप बाय मॅथमॅटिशियन कार्लिसनी. ओके, थेअरी केली ऑथर कार्लिस. मॅट्रेसेस आर युजफुल इन एक्सप्रेसिंग द व्हॉट न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन इन कॉम्पॅक्ट फॉर्म. बघा, न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये मॅट्रेसेसमध्ये दाखवले जाते. मी तुम्हाला सांगितलं ना की बा सॅटेलाईट लॉन्च करायचं तर खूप सारे नंबर लागतील त्याच्यासाठी. दे आर इफेक्टिवली यूज इन व्हॉट? एक्सप्रेसिंग द व्हॉट? डिफरंट ऑपरेटर्स. एक्सप्रेसिंग द व्हॉट? डिफरंट ऑपरेटर्स. Hints in economics, statistics and computer science, they are essentially used. Okay. म्हणून इकॉनॉमिक्समध्ये, स्टॅटिस्टिक्समध्ये आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये मॅट्रायसेसचा उपयोग होतो. कारण जे शिकायचं त्याचा उपयोग माहिती पाहिजे ना. मग मॅट्रायसेस आत्ताच तुम्हाला समजवलं की विशिष्ट रो आणि कॉलममध्ये जर नंबर्स लिहिले तुम्ही तर त्या नंबर्सला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं असता तयार होणाऱ्या गोष्टीला मॅट्रिक्स असं म्हणतात. ओके, बघा ते समोर ठेवा तुम्ही. डेफिनेशन बघायची असेल तर अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट, दिस इज द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर. इथे 4 नंबर आहे. एम म्हणजे एम रोज आणि हे कॉलममध्ये एम एन नंबर्स. इन एम रोज, दिस इज नोन एज एम रोज अँड एन कॉलम. इन्क्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट असं दाखवलं जातं पण हे शक्यतो वापरत नाही. इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. म्हणजे एम रोज म्हणजे 2 रोज 2 कॉलम, म्हणजे 4 नंबर्स इथे जे आहे त्याला एम एन नंबर्स म्हणतात. ओके, म्हणजे एम एन नंबर्स आर अरेंज इन एम रोज अँड एन कॉलम्स इन क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट इज नोन एज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन बाय एन. इज कॉल्ड मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर. ओके, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम बाय एन. मॅट्रिक इट सेल्फ डज नॉट हॅव व्हॅल्यू. बाबा जरा सांगितलं बाबा, डिटर्मिनेंटची कशी व्हॅल्यू असते तशी मॅट्रिक्सला व्हॅल्यू नसते, लक्षात ठेवा. मॅट्रिक्स इट सेल्फ डज नॉट हॅव व्हॅल्यू. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय व्हॉट? एम बाय एन. सांगितलं तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स जर दाखवायची असेल आपण तर एम बाय एनने दाखवतो. इच नंबर ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड व्हॉट? एलिमेंट्स. यांना सर्वांना एलिमेंट्स म्हणायचे. मॅट्रिक्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी. हे नुसतं असं मॅट्रिक्स न दाखवतं, त्याच्यासमोर असं कॅपिटल लेटर्सने दाखवायचं. ओके, आणि त्याचे जे एलिमेंट्स असतील ना अशा फॉर्मॅटने दाखवल्या जातं. हे अगोदर शिकवलेलं आहे तुम्हाला. स्मॉल लेटर्सने दाखवले जातात, म्हणजे हा ए आय जे असेल म्हणजे आय थ्रोमधला आणि जेथ कॉलममधला एलिमेंट. आय थ्रो, ओके, आय थ्रो म्हणजे हा एलिमेंट इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलममधला आहे, हा एलिमेंट इथं सेकंड रो थर्ड कॉलममधला आहे. आलं लक्षात? अँड जेथ कॉलम. अप मॅट्रिक्स. ओके फ्रेंड, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. ही झाली सर्व मॅट्रिक्सची इंट्रोडक्शन. मग आता तुम्हाला टाईप्स ऑफ मॅट्रायसेस तर नावात सर्व काही असतं. तुम्ही जर बघितलं तर सर्व टाईप्स घेतले आपण एवढे मोठे टाईप्स. मग पहिला टाईप काय आपला? रो मॅट्रिक्स. ओके,
अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. ज्यामध्ये एकच रो आहे, बघा इथे एकच रो आहे. तुम्ही जर बघितलं 1/2 मॅट्रिक्स आहे, हे जर पाहिलं तर 1/3 आहे, कारण 3 कॉलम आहे पाचशे, इथे 2 कॉलम आहे. म्हणजे जिच्यामध्ये एकच रो आहे अ मॅट्रिक्स हॅविंग वन रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. ओके, त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. ह्या रो मॅट्रिक्समध्ये एक खास गोष्ट आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. याचा अर्थ रो मॅट्रिक्सची ऑर्डर ज्यावेळेस ते लिहिणार तुम्ही, त्यावेळेस 1 हा फिक्स असेल आणि एन बदलेल. इथे बघा, एन जो आहे 2 आहे, इथे एन किती 3 आहे, आणि एन हा शूड बी ग्रेटर दॅन 1 ऑर इक्वल टू 1. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे रो मॅट्रिक्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं की एकच रो असतो, कॉलममध्ये एकच कॉलम असेल. ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॉलम मॅट्रिक्सची ऑर्डर लिहाल, ती m by 1 असेल. म्हणजे कॉलम ऑलवेज, इथे कसा रो ऑलवेज 1 होता, इथे कॉलम ऑलवेज 1 असेल. आणि ज्याच्यामध्ये 1 कॉलम असतो फक्त, दॅट इज नोन एज कॉलम मॅट्रिक्स. ओके फ्रेंड, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, त्याला म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. ओके, आता कॉलम मॅट्रिक्स जर तुम्हाला एक्झाम्पल लिहायचं असेल, फॉर एक्झाम्पल 3 - 9 = 8, इथे रो पा किती 3 आहे आणि कॉलम किती 1 आहे फक्त. ओके, परंतु जर तुम्ही एक असा नंबर घेतला, झालं कॉलम मॅट्रिक्सची माहिती हां, तर सिंगल मॅट्रिक्स इज रो मॅट्रिक्स ॲज वेल ॲज, म्हणजे सिंगल एलिमेंटचा जर का कोणता मॅट्रिक्स असेल, एकच एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये, मग तो रो पण आहे आणि कॉलम पण आहे. लक्षात ठेवा, एकच एलिमेंटचा मॅट्रिक्स असेल, इट इज व्हॉट रो मॅट्रिक्स ॲज वेल ॲज कॉलम मॅट्रिक्स. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपल्याला आता 2 झाले, बघा नावात सर्व काय असतं, रो म्हणजे एकच रो असणारा, कॉलम म्हणजे एकच कॉलम असणारा. आता 0 म्हणजे काय, तर सर्वेच्या सर्वे एलिमेंट्स तिच्यातले काय असतील, 0 असतील, म्हणजे एकही दुसरा एलिमेंट नसेल. इथे 0, इथे 0, इथे 0, इथे 0, इथे 0, नावातच सर्वात 0 येतं, मग सर्व ठिकाणी 0 राहील. हा 0, हा 0, मग आला 3/3, हा आला 3/2, ओके, म्हणजे हा झाला 3/3 वाला 0, हा झाला 3/2 वाला 0, अँड सो अ मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट इज 0. इज कॉल्ड ॲज व्हॉट, 0 मॅट्रिक्स. ऑर इट मे बी कॉल्ड ॲज व्हॉट, नल मॅट्रिक्स. नल म्हणजे नथिंग, म्हणजे मॅट्रिक्सचे टाईप्स तुमचे पार्ट असल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी येणार नाही. म्हणून येते की बाबा 0, आता रो म्हणजे एकच रो, कॉलम म्हणजे एकच कॉलम, 0 म्हणजे सर्व एलिमेंट 0, असं तुम्हाला आता लक्षात ठेवायची, प्रॅक्टिस करायची. ती झाले 3. आता स्क्वेअर मॅट्रिक्स, अगोदरच सांगितलं की जिच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि कॉलम काय असतील, सेम असतील. मॅट्रिक्स
विथ इक्वल नंबर ऑफ रोज, इक्वल नंबर ऑफ रोज एंड कॉलम्स. इज कॉल्ड अ स्क्वेअर, कारण स्क्वेअरमध्ये कसं असतं बघा, स्क्वेअरमध्ये असं सर्वेकडून सारखे बाजू जर असल्या तर स्क्वेअर म्हणतो आपण. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मग यामध्ये पण तसंच आहे, 3x3 कोणता पण लिहा किंवा 2x2 कोणता पण मॅट्रिक्स लिहा तुम्ही, याच्यामध्ये डिजिट्स तुमच्या आवडीचे भरा. असं नाही मी जे घेतो आहे तेच घ्यायला पाहिजे तुम्ही. कारण 3 row 3 column आले, हे हा R1 R2 R3, column 1 column 2 column 3, एमची किंमत 3, यांची किंमत 3, म्हणजे M/N 3/3, म्हणजे हा पण 3 आणि हा पण 3 आहे, म्हणून स्क्वेअर येतो. इथे पण तसंच आहे, आवडीचे नंबर्स घ्या तुमचे. ओके फ्रेंड्स, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स तुम्हाला कळाला की ज्या मॅट्रिक्समध्ये इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर रोज अँड कॉलम्स कसे असतील, इक्वल नंबरमध्ये असतील, अशा मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतात. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती. नावात सर्व काही, स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरमधून लक्षात ठेवायचं आपण. आता डायगोनल येतं, मग डायगोनल सर्वे, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट इज 0 इज कॉल्ड एज डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर हा 6 5 9, आता डायगोनल म्हणजे आपण असा घेतो, हा पण डायगोनल आहे आणि हा पण डायगोनल आहे, पण मॅट्रिक्समध्ये असा डायगोनल कधीच नाही घेत, असाच घेतात. डायगोनल म्हणजे कर्ण, तर चौकोनाचा कर्ण असा असतो, तर हे पण असेल. हे सोडून जे पण राहतील ते सर्व 0 असले पाहिजे. ओके, आणि असं नाही हा प्लस, हे सर्व प्लसच पाहिजे, मायनस पण असला तर चालेल. मात्र हे जे नंबर आहे ना, हे नॉन 0 पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही यामध्ये पण घेऊ शकता, 2x2 -8 -7. ओके, म्हणजे हे जे डायगोनल एलिमेंट झाले. मग आता एला लिहिण्याची पण पद्धत अशी, म्हणजे हा 5 तुमचा जो आहे 6 -5 9, हे डायगोनल एलिमेंट झाले. इथले जर डायगोनल लिहायचे असतील तुम्हाला, ओके, यातले डायगोनल -8 -7. ओके, मग कळालं ना, असं नाही चालणार, फक्त असंच चालेल. हा तोच डायगोनल असेल, 9 5 8, बाकी 0, म्हणजे डायगोनल याच्यातले कोणते, 9 5 8. ओके फ्रेंड्स, म्हणजे आपण जेवढी गोष्ट मनापासून तुम्ही कराल तेवढा फायदा असतो. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर नावात सर्व काही असतं. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे रोज अँड कॉलम सेम पाहिजे स्क्वेअर. डायगोनल म्हणजे काय, डायगोनल हे जे आहे ना, असे कर्णावर असणारे एलिमेंट्स, हे 0 नको. ओके, हे 0 नको. मग जर हे 0 नसले तर मग ते डायगोनल मॅट्रिक्स असेल, अन्यथा जे, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर यातही ते 0 नाही, यातही नाही, यातही नाही, फक्त असा डायगोनल नाही घ्यायचा. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तुमच्या जो हा टाईप्स आला, मग आता तुम्ही घ्यायचा स्केलर मॅट्रिक्स. मग स्केलर मॅट्रिक्स काय बाबा, आता हे सर्व स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाईप झाले. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे रोज अँड कॉलम सेम येतील त्याच्यासाठी हे लागू पडतील. स्केलर मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि तिच्यातला डायगोनल मॅट्रिक्स आहे
का जिच्यामध्ये ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर व्हॉट सेम, म्हणजे तुम्ही सेवन 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 डायगोनल तर नॉन झिरो पाहिजेलच, परंतु त्यामध्ये ते कसे पाहिजेल अजून सेम पाहिजेल. ओके, ज्या थ्री बाय थ्रीचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर असून तो डायगोनल आहे, म्हणजे प्रत्येक स्केलर मॅट्रिक जो आहे हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, हा डायगोनल मॅट्रिक्स असेल. म्हणजे तुम्ही असं डायरेक्ट सुरुवात करताना स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर सेम इज कॉल्ड ॲज स्केलर मॅट्रिक्स, हे पण सांगू शकता. किंवा तो डायगोनल असल्यामुळे डायगोनल मॅट्रिक्स असतो बाबा तो, आणि तिच्यामध्ये सर्वेच्या सर्वे डायगोनल एलिमेंट जे कसे असतात सेम असतात. सो इट इज नोन एज व्हॉट अ स्केलर मॅट्रिक्स. ओके, मग तुम्ही हे प्लसच घ्यायला पाहिजे असं नाही, मायनस पण असले तर चालतील ते, आणि थ्री बाय थ्रीचाच पाहिला असं नाही, टू बाय टूचा पण असला तरी चालेल. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर व्हॉट सेम, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. डायगोनल एलिमेंट्स आर सेम इज कॉल्ड एज व्हॉट अ स्केलर मॅट्रिक्स. ओके फ्रेंड्स, मग आता पुढे स्केलर मॅट्रिक्स कळाला तुम्हाला, याच्यामध्ये हे पण दोघे आयडेंटिकल होते, तो टू बाय टूचा स्केलर. आता युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे हा युनिट मॅट्रिक्स जो आहे ना, हा स्क्वेअर असेल, हा डायगोनल असेल, हा स्केलर पण असेल, आणि नंतर बनेल तो युनिट मॅट्रिक्स. म्हणजे हे एलिमेंट्स नॉन झिरो पाहिजे. ओके, दुसरं ते सेम पाहिजे, तिसरं ते वनच पाहिजे. म्हणून अशा मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतात. ओके फ्रेंड्स, अशा मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतात. आणि इट हा थ्री बाय थ्रीचा झाला, तो टू बाय टूचा पण असू शकतो. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणून हा आय टूने दाखवलेला आहे आणि हा आय थ्रीने दाखवला आहे, कारण त्याची ऑर्डर थ्री बाय थ्री आहे. हा टूचा ऑर्डरवाला, हा तर हे हिरो हिरो आहे, हा हिरो आहे डायरेक्ट, आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स थ्री बाय थ्रीचा हा लक्षात ठेवायचा, टू बाय टूचा हा लक्षात ठेवायचा, याच्याशिवाय आपल्याला इलाज नाही. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फ्रेंड्स. मग आपण जर बघितलं आता तर एक गोष्ट लक्षात आपल्या आली, ती अशी की स्केलर मॅट्रिक्सच ह्या, बघा तो मला किती गोष्टी सांगितल्या की बाबा रे तो युनिटी मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात, तो स्क्वेअर असायला हवा, तो डायगोनल असायला हवा, असतोच तो तो स्केलर असतो. ओके, आणि तो युनिट मॅट्रिक्स तस तेव्हा तयार होतो. युनिट म्हणजे वन ना. व स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर व्हॉट युनिटी. इज कॉल्ड हॅज व्हॉट युनिट मॅट्रिक्स. ओके,
अँड सो इट कॅन बी नोन ॲज अ आयडेंटिटी. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी हॅव टू व्हॉट रिमेंबर. ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण सात टाइप्स जे ते आतापर्यंत बघितले. ओके, म्हणजे रो म्हणजे एकच रो, कॉलम म्हणजे एक कॉलम, झिरो म्हणजे सर्व एलिमेंट झिरो, स्क्वेअर म्हणजे नंबर ऑफ रोज अँड कॉलम सेम, डायगोनल म्हणजे डायगोनल एलिमेंट सोडून सर्व झिरो असणारा मॅट्रिक्स, स्केलर म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये सर्व डायगोनल एलिमेंट सेम असतात, युनिट म्हणजे हा स्केलर मॅट्रिक्स आहे पण सर्व एलिमेंट्स काय असतात त्याचे 1-1 असतात. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट 7 टाइप्स. देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. मग आता आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊया. आता नेक्स्ट टाईप अजून आता इंटरेस्टिंग होत चालतील ते आणि जास्त लक्ष द्यावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं आहे सर्वेच्या सर्वे स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाईप पडलेले आहे, म्हणून आता आपण ज्यावेळेस हा मॅट्रिक्स शिकू अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, बघा त्याच्या नावात सर्व काही असतं. ओके, म्हणजे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर यामध्ये ना जे डायगोनल हा पहिलाचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे हे लक्षात ठेवायचं. ओके, एक तर 3x3 घ्या किंवा 2x2 घ्या. ओके, आता याच्यात हे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे वरती जो आहे ना तो ट्रँगल तयार होईल एलिमेंटचा. म्हणजे तुम्ही आता हे जर नंबर असे घेतले, हे डायगोनल आहे, डायगोनलच्या खालचे झिरो असतील आणि डायगोनलच्या वरचे नॉन झिरो असतील, म्हणजे हे आणि वरती डायगोनलच्या वरती पण असा एक ट्रँगल. वास्तविक पाहता येते ट्रँगल ह्या शब्दाचा काही एक संबंध नाही, फक्त तुम्हाला दिसायला पाहिजे की बाबा रे हा डायगोनलच्या वरती असे हे 3 नंबर्स जे ते झिरो नसतात. ओके, हे वरती एक ट्रँगलसारखं घटक तयार होतो, वरती तयार झाला आहे, सो इट इज नोन एज अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ओके, मग तुम्ही म्हणाल मग लोअर पण असतो का? हो, लोअर पण असतो. लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स जर घ्यायचा असेल काहीच नाही, हा इथे इथे जर तुम्ही पाहिलं तर एलिमेंट जे आहे ना ते खालच्या बाजूचे आणि वरती झिरो असतील, म्हणजे आपलं हे डायगोनल नॉन झिरो झाले. ओके, हा ट्रँगल जो आहे फक्त खालच्या दिशेने तयार झाला एलिमेंटचा, ट्रँगल तयार झाला म्हणजे फक्त डायगोनलच्या खाली इथे नॉन झिरो एलिमेंट्स होते, वरती झिरो एलिमेंट्स होते. इथे खाली नॉन झिरो असल्यामुळे लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणतात आणि इथे डायगोनलच्या वरती एलिमेंट्स आहे बाबा आणि ते झिरो नाही आहे. ओके, आणि खालचे झिरो आहे म्हणजे वरच्या बाजूला नॉन झिरो एलिमेंट्स आहे डायगोनलच्या, सो इट इज नोन ॲज अप्पर, आणि ते खालच्या बाजूला आहे, सो इट इज नोन ॲज लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आणि इट मे बी फॉर द व्हॉट 2x2 पण ती गोष्ट लागू पडते. ओके, 2x2 इथे कोणता पण एलिमेंट असेल आणि हा खाली मात्र झिरो असेल, असे 3 झिरोज असायला पाहिजे असं नाही आहे. आणि इथे थोडी ट्रँगल तयार झालेला आहे, फक्त ते तुम्हाला शब्द समजावा म्हणून तिथे ट्रँगल हा वर्ड्स वापरला गेलेला आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा, तिथे एका एलिमेंटचा काय ट्रँगल तयार होईल, परंतु डायगोनलच्या वरचा आहे तो अप्पर आहे म्हणून तो अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे, खालचा झिरो आहे. ओके, इथे हे सर्वेच्या सर्वे झिरो पाहिजे. आणि हे झिरो नको,
आपण झाला 3x3 आपण झाला 3x3 तुम्ही एक 2x2 इथे लिहून घ्या. वरच्या बाजूला एक 0 म्हणजे हे डायगोनल नॉन झिरो आहे, हे डायगोनल नॉन झिरो आहे. आणि सर्व ठिकाणी हे जे वरची साईड आहे ही पूर्णची पूर्ण किंवा 0 ओके फ्रेंड्स, अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर तुम्हाला एक्झाम्पल्स ही चांगल्या प्रकारे कळाला. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एलिमेंट बिलो द डायगोनल, एलिमेंट बिलो डायगोनल इज 0 इज कॉल्ड एज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, खालचे 0 पाहिजे, वरचे नॉन 0 पाहिजे ते सांगायची गरज नाही, पण खालचे मस्टली 0 पाहिजे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एलिमेंट अबाऊ द डायगोनल, बघा इथे कोणकोणता शब्द आला, बिलो, एलिमेंट बिलो द डायगोनल, इथे एलिमेंट अबाऊ द डायगोनल इज 0. इज कॉल्ड ॲज वॉट अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, त्याला म्हणायचा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, कारण वर खालचे 0 आहे वरती नाही. इट इज नोन ॲज वॉट लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आता जनरल एवढा मोठा मॅट्रिक्स लिहिण्यापेक्षा असा पण लिहिला जातो ए आय जे ऑर्डर ऑफ एम बाय एन. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हा जनरल मॅट्रिक्स आहे, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके फ्रेंड्स, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट टाइप्स ऑफ मॅट्रिक्स अँड दॅट इज नोन ॲज व्हॉट अ ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, मग आता ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ट्रायंगुलर मॅट्रिक्स इफ इट इज अप्पर ट्रायंगुलर और लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. एक तर तो अप्पर असायला हवा की लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असावं, त्याला ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं आता याला ओळखा, खाली ट्रायंगल तयार झालाय म्हणजे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. इथे ओके, इथे हा खालच्या बाजूला होता लोअर ट्रायंगुलर, इथे वरच्या बाजूला होता अप्पर ट्रायंगुलर. मग अप्पर आणि लोअर कोणता पण असो, सो इट इज नोन ॲज व्हॉट अ ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके फ्रेंड्स, ओके, सो दिस इज द व्हॉट इम्पॉर्टंट थिंग. मग एक खास गोष्ट आहे अजून, द डायगोनल स्केलर युनिट अँड नल मॅट्रायसेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट ट्रायंगुलर मॅट्रायसेस. हे सर्वेच्या सर्वे ट्रायंगुलर मॅट्रिक्स, कारण ते कंडिशनमध्ये करता ना, कारण डायगोनलमध्ये तर वरचे खालचे दोघीचे दोघी काय पाहिजे 0 पाहिजे असतात डायगोनल सोडून, म्हणून डायगोनल पण आहे. स्केलरमध्ये काय, हे सर्वेच्या सर्वे सेम पाहिजे, वरचे खालचे 0 असतातच, नलमध्ये सर्वे 0 असतात. म्हणजे डायगोनल स्केलर युनिट नल मॅट्रिक्स हे सर्वेच्या सर्वे कशाचे प्रकारे ट्रायंगुलरचे, म्हणजे अप्पर असो का लोअर असो का दोघी एका टायमाला असो. ओके, तर त्याला ट्रायंगुलर मॅट्रिक्स असं म्हणतात.
देन फ्रेंड वी गो फॉर द व्हाट सिमेट्रिक मैट्रिक्स. मत सिमेट्रिक मैट्रिक्स म्हणजे काय आपला जो प्रकार माहिती काय आपण जनरल मैट्रिक्स लिहायचा आता आय जे काय लिहितो एम बाय एन याच्यामध्ये ए आय जे आणि ए जे आय जर का सेम असलं तर त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतात. ओके म्हणजे आता सिमेट्रिक मॅट्रिक्स जर तुम्हाला घ्यायचा तर आपण एक काम करू 2 4 -7 4 5 -1 -7 -1 -3 एक एक्झाम्पल घेऊ. आता ह्या एक्झाम्पलवरून हे समजलं. आता एचा ॲड्रेस काय बरं का ए वन वन. ओके सो इट इज व्हॉट 2. एचा ॲड्रेस काय ए 21. इट इज व्हॉट 4. याचा ॲड्रेस काय ए 12 आहे. याचा ॲड्रेस ए 13 -7. मग आता सेम तसे सर्वेंचे लिहून टाकतो मी. इथे जर तुम्ही पाहिलं तर ए 31 आणि ए 13 सेम आहे पहा. इथे जर पाहिलं तुम्ही ए 11. ओके हा ह्याची कंपॅरिझन करता करायची आपल्याला हा ए 12 आणि ए 21 पहा 4 आला तो. ओके ए 32 जर तुम्ही नीट पाहिला ए 32 आणि 23 पहा सेम आले. म्हणजे मित्रांनो ही सर्वात जबरदस्त गोष्ट आहे की इथे ही कंडिशन येते पहा ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. आय म्हणजे हा 1 जे म्हणजे 2 उलटा करून टाकला तर 2 1 तयार होईल तो. ओके म्हणजे हा ए 12 झाला तर हा ए 21 झाला सेम आलेले. हा ए 13 झाला तर हा ए 31 सेम आलेला आहे. ओके हा ए 23 झाला हा ए 32 झाला हे दोघी सेम आले. तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतात. तर तुम्ही त्याला जर दाखवायचं असेल तर 2 बाय 2 हिच्यामध्ये पण दाखवू शकतात 3 बाय 3 हिच्यात दाखवू शकतात. हा जनरली फेमस मॅट्रिक्स आहे हा. हा तुम्हाला खूप वेळेस वापरावा लागणार आहे मॅथमध्ये. मग याचं एक्झाम्पल तुमच्याकडे राहू द्या. सेम कंडिशन आहे पाहिजे दोघी सेम आहे ए 13 ए 31. ओके दिस सेम. ओके सो इट इज व्हॉट सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके फ्रेंड्स तुम्ही तयार करू शकतात. मग असं थोडी की त्याला नेहमी 3 बाय 3 पाहिजे. ओके मग हा सुद्धा एक मॅट्रिक्स तयार झाला 3 बाय 3 आहे. 3 बाय 3 आहे हा 2 बाय 2 आहे. इथे जर तुम्ही पाहिलं ए 12 इज सेम ॲज व्हॉट ए 21 दोघीचे दोघी सेम येत आहे. म्हणून हे सुद्धा काय झाले सिमेट्रिक मॅट्रिक्स झाले. ओके फ्रेंड्स तर अशा प्रकारे आपण मॅट्रेसेस जे त्याचे सर्वेच्या सर्वे टाईप्स काय करून घेतो आहे शिकून घेतो आहे मित्रांनो. ओके आता पुढे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग स्क्यू सिमेट्रिकमध्ये थोडंसं उलट आहे. म्हणजे हा 5 आहे ना तर हा -5 यायला पाहिजे. म्हणजे पोझिशन ए 12 आणि ए 21 आहे दोघी सेम आहे पण निगेटिव्ह एकमेकाच्या. तुम्ही जर मागच्या याच्यामध्ये पाहिलं तर ए आय जे इज इक्वल टू जी आय तसाच तसा सेम होता. इथे साईननी फरक पडेल. मायनस साईन दिसतोय पहा तिथे. ओके म्हणजे इथे असं दिसतंय ते ए आय जे हा मायनस ए जे आय एवढा असेल. म्हणजे जर का तुम्ही ओके हा 4 घेतला इट शुड बी -4. हा -7 घेतला इट शुड बी 7. हा 5 घेतला इट शुड बी -5. सेम तर असायला हवे. ओके पण एक खास गोष्ट असे डायगोनल त्याचे 0 असायला हवे.
डायगोनल काय पाहिजे, झिरो असायला हवे. ओके, मॅट्रिक्स इन विच ए आय जे इज इक्वल टू ऑल आय एन जे इज कॉल्ड अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, अँड इज ईच स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इज अ डायगोनल एलिमेंट इज व्हॉट झिरो. डायगोनल एलिमेंट्स काय असतात, झिरो असतात. म्हणजे ज्या स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट झिरो येतात आणि ही कंडिशन उभे होते अशा स्क्वेअर मॅट्रिकला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. ओके, आता डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर तुम्ही एक मॅट्रिक्स घेतला, सपोज ए नावाचा एक मॅट्रिक्स घेतला, काही पण घ्या, 7 8 2 5. ओके, याची व्हॅल्यू निघते का? नाही. परंतु तुम्ही ह्या मॅट्रिक्सपासून डिटर्मिनंट तयार केला. बघा वाक्य, इथे दोन रेषा आल्या, आता डिटर्मिनंट तयार झाला, म्हणजे 35 - 16 दॅट इज व्हॉट, 19. ओके फ्रेंड्स, म्हणजे मॅट्रिक्सपासून डिटर्मिनंट तयार केला तो त्याची व्हॅल्यू निघाली. म्हणजे मॅट्रिक्सपासून डिटर्मिनंट तयार करून त्याची व्हॅल्यू जी काढली जाते त्याला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज डिफाईन आहे ओनली फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्ससाठीच होईल तो. मॅट्रिक्सपासून डिटर्मिनंट तयार करून टाकायचा आणि दोन व्हर्टिकल लाईन ठेवायच्या, अशा गोष्टीला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ओके, तर मित्रांनो, सिंग्युलर मॅट्रिक्स अँड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स हे पुढच्या लेक्चरच्या वेळेस घेऊया. हे थोडे वेगळे आहे, परंतु हे 15 च्या 15 आपले होऊन जातील आणि त्यानंतर आपली मुवमेंट असणारे एक्झरसाईजकडे. ओके, तोपर्यंत राहा सुरक्षित, आनंदी, भेटूया पुढच्या वे पिरियडला. थँक्यू व्हेरी मच, बाय.